थकीत पगार मिळेपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, कामगारांचा इशारा। केंद्र सरकारच्या मालकीच्या हिंदुस्थान अँटिबायोटिक्स या पिंपरी चिंचवड मधील कंपनीच्या कामगारांचे 12 महिन्याचे वेतन रखडले। हा थकीत पगार मिळेपर्यंत प्रतिष्ठान गेल्या गणपतीचे विसर्जन न करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे। एचए कंपनीच्या कामगारांनी जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले। हिंदुस्थान अँटिबायोटिक ही कंपनीत आर्थिक संकटात सापडली असून कंपनीतील उत्पादन देखील गेले काही महिने बंद पडले आहे। या कंपनीच्या सुमारे 1000 कामगारांचे तब्बल 12 महिन्याचे वेतन रखडले आहे। कामगार वर्ग कर्जबाजारी झाला असून त्याची कुटुंब अवस्था उद्ध्वस्त झाली आहे। जिल्हा राज्य आणि केंद्र स्तरावर गाठीभेटी आंदोलन केली तरीही तोडगा निघलेला नाही। इथं 5 दिवस एकदम उत्साहात आनंदात दरवर्षी आम्ही साजरा करायचो, भरपूर प्रोग्राम्स घ्यायचो, सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचो आणि आनंदा उत्साहात कार्यक्रम साजरा करायचो। पण आता कंपनीत गेले 12 महिने पगार नाही, हा 13वा महिना बिना पगाराचा चालू आहे। कामगारांच्या घरामध्ये आमच्या नैवेद्य दाखवायलाही पैसे नाहीत। कामगार आमचा उपाशी आहे। कित्येक कामगारांची मुलं कॉन्ट्रॅक्टच्या इकडे तिकडे कामाला जात आहेत, कसं बसं ते घर चालवत आहेत। यामध्ये गणेशोत्सव आला तर तो आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो, पण आमच्या कामगारांच्या खिशात 1 रुपया नाही। रिकाम्या पोटी आम्ही कशी देवाची आरती आणि कशी पूजा करायची हा सवाल आम्ही सरकारला विचारणार आहे। आणि यावर्षी आम्ही असा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत सरकार आमचे प्रश्न किंवा आमचे पगार देत नाही तोपर्यंत आम्ही विसर्जन करणार नाही।